नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण खूप रोगांवर उपाय म्हणून वापरल्या जाणाऱ्या मेथीदाण्याचे लाडू बनवणार आहोत हे लाडू लहानांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत खूप फायदेशीर ठरतील तसेच आज आपण लाडू बनवताना मेथ्या लाडूमध्ये टाकले आहेत पण आपले लाडू अजिबात कडू झालेले नाहीत मेथीची चव खूप कडू असल्यामुळे लहान मुले हे लाडू खातच नाहीत पण आज आपण ज्या पद्धतीने लाडू बनवलेत त्यामुळे आपले लाडू अजिबात कडू होणार नाहीत तसेच लहान मुले हे हे लाडू खूप आवडीने खातील हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपले लाडू एकदम मऊ एकदम मस्त झालेले आहे तुम्ही पाहू शकता आपले लाडू एकदम परफेक्ट झालेले आहे तसेच अजिबात कडूही झालेले नाहीत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी लाडू बनवण्यासाठी इथे एक किलो गहू आणि अडीचशे ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे ही, ही व्यवस्थित अशी कमी गॅसवरती भाजून घेतलेली आहे कमी गॅसवर साधारणतः चौदा ते पंधरा मिनिट एकदम खरपूस अशी मी गहू आणि उडीद डाळ भाजून घेतलेली आहे तसेच इथे मी दीडशे ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मेथ्या मी मिक्सरमध्ये जाडसर अशी त्याची रव्यासारखी भरट करून घेतलेली आहे आणि ही भरड मी दुधामध्ये भिजत घातलेली आहे तर साधारणत आपल्याला मेथ्या ही, ही मेथ्याची भरड बारा तेरा तासासाठी किंवा रात्रभर ही भिजत ठेवच्या ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने ही मेथ्यांची भरड रात्री दुधामध्ये भिजत घातली होती आणि आज ती एकदम व्यवस्थित अशी फुलून आलेली आहे तर दुधामध्ये मेथ्या भिजवल्यामुळे आपल्या मेथ्यांचा कडूपणा पूर्णपणे कमी होण्यास मदत होते तसेच आपले लाडू अजिबात कडू होत नाहीत तर मेथ्या हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करताना त्या एकदमच बारीक होत नाहीत तर आपल्याला चाळणीने चाळून घेऊन पुन्हा त्या बारीक करायच्यात अशा पद्धतीने सर्व मेथ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत मेथ्यांची भरट करताना आपल्याला मेथ्यांची एकदम जास्त बारीक पावडर न करता रव्यासारखी बारीक अशी भरट करायची आहे आणि ही भरट मी दीडशे ग्रॅम मेथ्यामध्ये अडीचशे ग्रॅम दूध टाकून रात्रभर भिजत ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या मेथ्या दुसऱ्या दिवशी खूप छान अशा फुलून आलेल्या आहेत मेथ्याची पावडर भिजलीत पर्यंतच्या यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे जास्त दूध टाकायचं नाही तर काल आपण गहू आणि उडीद डाळ जी भाजून घेतली होती ती आपण गिरणीमधून एकदम पिठासारखी अशी बारीक दळून आणलेली आहे तसेच दोन किलो मी बाजारातून खारीक आणल्या होत्या त्या खारीक मी व्यवस्थित अशा त्यातील बिया काढून साफ करून आपल्या त्या खारीक दीड किलो भरलेल्या आहेत आणि दीड किलो खारीकसाठी मी एक किलो खोबरं घेतलं होतं ते खोबरं अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून पाच मिनिटे कमी गॅसवरती भाजून खारीक आणि खोबऱ्याची आपण गिरणीतून एकदम बारीक अशी पावडर करून आणलेली आहे आणि ह्या सर्व साहित्यासाठी आपण अडीचशे ग्रॅम बदाम घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत शंभर ग्रॅम अहळीव घेतलेले आहेत शंभर ग्रॅम गोडंब्या घेतलेल्या आहेत तसेच अडीचशे ग्रॅम डिंक घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत आणि पंचवीस ग्रॅम खसखस घेतलेले आहे तर हे सर्व साहित्य आपण लाडूमध्ये टाकणार आहोत तर सर्वप्रथम आपण अहळीव हे व्यवस्थित असे कमी गॅसवरती भाजून घेणार आहोत अहळीव भाजताना गॅसची फ्लेम ही एकदम आपल्याला कमी ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले अहळी तडतड व्हायला लागले की आपण समजून घ्यायचं अहळीव आपले व्यवस्थित असे भाजलेले आहेत साधारणतः तीन ते चार मिनिट आपल्याला अहळीव हे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत यामध्येच मी खसखस टाकून -खस तीही दोन ते तीन मिनिटे भाजून घेणार आहे खसखस टाकताना मी फोटोशूट करायची विसरलेली आहे अहळीव आणि खसखस ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत आणि याच कड्यामध्ये आता आपण डिंक तळून घेणार आहोत त्यामुळे मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि तुपावरती आता आपण डिंक तळून घेणार आहोत तर मैत्रिणीनो हे लाडू आपण गावरान तुपामध्ये बनवणार आहोत आणि साधारणतः हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला एक किलो तूप लागणार आहे डिंक तळण्यासाठी तसेच आपल्याला मेथ्या भाजण्यासाठी काही पा तूप लागणार आहे आणि उरलेलं तूप हे आपल्याला गुळाचा पाक बनवण्यासाठी लागणार आहे तर अशा पद्धतीने सर्व डिंक आपण थोडा थोडा करून तळून घेणार आहोत लाडूसाठी आपण पावशर म्हणजेच अडीचशे ग्रॅम डिंक वापरणार आहोत डिंक हाही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो तर अशाच पद्धतीने सर्व आपण डिंक तळून घेणार आहोत मेथीचे लाडू हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत डिंक अहळीव खसखस सर्व ड्रायफ्रूट्स हे आपण मिक्सरमध्ये बारीक त्याची पावडर करून घेणार आहोत आणि आता याच कढईमध्ये पुन्हा मी दोन ते तीन चमचे तूप टाकून मेथ्या भाजून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या रात्री ज्या आपण दुधामध्ये मेथ्या भिजत घातल्या होत्या त्या रात्रभर भिजून एकदम व्यवस्थित मस्त अशा फुलून आलेल्या आहेत आणि एकदम मोकळ्या फटफटीत आपल्या मेथ्या भिजलेल्या आहेत आता या मेथ्या आपण तुपामध्ये खरपूस अशा भाजून घेणार आहोत तर मेथ्या जेव्हा आपण भिजवतो तेव्हा त्यामध्ये आपण जास्तीचं दूध न टाकता मेथ्या भिज भिजतील इथपर्यंतच आपल्याला दूध टाकायचं आहे जेणेकरून आपल्या मेथ्या रात्रभर एकदम फुलून येतात आणि यामधील साठ ते सत्तर टक्के कडूपणा हा कमी होतो मेथ्या आपण जेव्हा दुधामध्ये भिजवतो दुधामध्ये भिजवल्यामुळे मेथ्याचा कडवटपणा हा कमी होतो तुम्ही पाहू शकता आपल्या मेथ्यांनी रंग बदललेला आहे अशा पद्धतीने डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत आपण मेथ्या ह्या खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत मेथ्या भाजेपर्यंत मला चौदा ते पंधरा मिनिट लागलेले आहेत आपल्या मेथ्या ह्या भाजून एकदम परफेक्ट तयार आहेत आणि मेथ्या आपल्या भाजल्यामुळे त्यातील कडवटपणा पूर्णपणे नाहीसा होतो आता सर्व तयारी आपली लाडूची झालेली आहे आता आपण गुळाचा पाक बनवणार आहोत आणि पाक बनवण्यासाठी आपण कढईमध्ये साधारणतः सातशे ग्रॅम म्हणजेच पाऊन किलो तूप आपण टाकलेला आहे आणि त्याचा आता आपण पाक बनवून घेणार आहोत तूप आपलं गरम होईपर्यंत आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत खारीक खोबऱ्याची पावडर गहू आणि उडीद डाळ याची पावडर तसेच आपण भाजून घेतलेल्या मेथ्या ह्या आपण सर्व व्यवस्थित असे या मोठ्या पाटीमध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि या पाठीमध्ये आपल्याला सर्व मिश्रण टाकून सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तर दोन्ही हाताने आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या या मेथ्या या सर्व मिश्रणामध्ये मिक्स होतील यामध्ये आपण आपण ड्रायफ्रूटची पावडर टाकणार आहोत तसेच गोडंब्या आणि अहळीव याची पावडर टाकणार आहोत आणि डिंक हाही आपण याची पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तेही या आपण यामध्ये टाकणार आहोत तर सर्व हे जिन्नस आता आपण दोन्ही हाताने व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत आपलं हे सर्व मिश्रण एकजीव करून होईपर्यंत आपलं तुपही चांगलं गरम झालेलं आहे आता या तुपामध्ये आपण दीड किलो गूळ घेतलेला आहे हा गूळ एकदम बारीक असा मी कट करून घेतलेला आहे आणि हा गूळ आता आपण तुपामध्ये टाकून याचा आपण पाक बनवून घेणार आहोत लाडू बनवण्यासाठी इथे मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे तर मैत्रिणीनो या सर्व जिन्नस आपण घेतलेले आहेत या सर्व जिन्नससाठी दीड किलो गूळ हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे इथे मी दीड किलो गूळ हा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आणि गूळ एकदम बारीक कट केला की त्याचा पाक लवकर होतो तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पाक होईपर्यंत आपल्याला सारखं तो हलवत राहायचा आहे पाक कशावरून झाला हे आपल्या लक्षात येण्यासाठी पूर्ण हा गूळ वरती फेसावल्यासारखा वरती आला अशा पद्धतीने पूर्ण गूळ फेसावल्यासारखा वरती आला की आपण समजून घ्यायचा आपला पाक झाला तर अजून साधारणतः दोन ते तीन मिनिट आपला पाक होण्यासाठी वेळ आहे तर मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपला गूळ पूर्ण असा फेसावून वर आलेला आहे आणि अशा पद्धतीने सर्व गूळ फेसावून वरती आला की आपण समजून घ्यायचं आपला पाक हा रेडी आहे तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि पाठीमध्ये जे सर्व आपण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं होतं यामध्ये हा पाक ओतून घेणार आहोत तर आता आपण हा सर्व पाक यामध्ये ओतून घेणार आहोत आणि पुन्हा चमच्याने ते सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करणार आहोत जेणेकरून सर्व गुळाचा पाक आपल्या मिश्रणामध्ये मिक्स होईल हा पाक आपण सर्व फ्रूट्स तसेच गहू उडी डाळ यामध्ये मिक्स करून सुरुवातीला गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने हलवणार आहोत आणि नंतर थोडा थंड झाला की आपण दोन्ही हाताने एकजीव करून घेणार आहोत आणि मग याचे लाडू वळवणार आहोत तर हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात मैत्रिणींनो मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे कंबरदुखी गुडघेदुखी तसेच हाडांचे आजार कमी होण्यास मदत होते त्यामुळे हे लाडू थंडीमध्ये दोन ते तीन महिने नक्की खा मेथीदाण्यामुळे रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते तसेच ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते त्यामुळे बी पीही नॉर्मल राहतो कोलेस्ट्रॉलही नॉर्मल राहते डिलेवरी स्त्रियांनी हे लाडू नक्की खाल्ले पाहिजेत त्यामुळे बाळ व बाळंतीन दोन्हीही जणांची इम्युनिटी इम्युनिटीही वाढते मेथीदाणे हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत मेथीदाण्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे भरपूर प्रमाणात असते मेथी ही आपल्या शरीरासाठी उष्ण असते मेथीमुळे कप आणि वाताचे आजारही कमी होतात तसेच मेथीदाण्यामध्ये असलेले अमेनो ॲसिस आणि फायबर हे इन्सुलिनचं प्रमाण वाढवतात त्यामुळे रक्तातील साखर कमी होते म्हणून आपली प्र हे लाडू मधुमेही व्यक्तींसाठी सुद्धा खूप फायद्याचे आहे चला तर मैत्रिणींना अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने मेथीदाण्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत तर अशा पद्धतीने आपले सर्व लाडू बनवून तयार आहेत तुम्हीही हे लाडू थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात नक्की बनवा आणि खा हे खूप पौष्टिक लाडू आहेत शक्यतो फक्त उन्हाळ्यामध्ये हे लाडू खाऊ नका जेणेकरून हे लाडू आपल्या शरीरासाठी उष्ण असतात त्यामुळे पावसाळ्यात आणि थंडीमध्ये नक्की लाडू खा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया आता अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद